महाराष्ट्र टॉप 20 हेडलाइन्स. अहमदनगरात पत्नी व सासूची हत्या करून फरार असलेल्या तरुणाने स्वतःही घेतला गळफास. अकोल्यात दोन अल्पवयीन मुलांचा 8 आणि 6 वर्षाच्या मुलांवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आई वडिलांचा सांभाळ न केल्यास दणका, वारसा नोंद रद्द होणार, वीज पाणीही गायब. कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव ग्रामस्थांचा निर्णय. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात युतीत पुन्हा राणा, शिवसैनिकांकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम चोप. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा, राष्ट्रवादीच्या दोन गटातील संघर्ष वाढणार. एकटे राहत असल्याचा फायदा घेतला, नोकरानेच दिली होती टीप. ताडदेव मर्डर केसचे सारे धागे दोरे सापडले. एक जण म्हणाला बायको जीव देईल, दुसरा म्हणाला मी लगेच राजीनामा देतो. भरत गोगावलेंच्या हुकलेल्या मंत्रिपदाचा किस्सा. ठाण्यातील वाघेला चहा डेपोवर FDA छापा. शरद पवारांच्या इशाऱ्यानंतरही अजितदादा समर्थक आमदार आशुतोष काळेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. सना खान प्रकरणाचं मूळ वाढलं, सापडलेला मृतदेह सना खान यांचा नसल्याचं कुटुंबांचं म्हणणं. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे फोटो तुम्हाला लागतातच कशाला, संजय राऊतांचा शिंदे अजित पवारांना निशाणा. नागपूर खंडपीठाचं सुट्टीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा. शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, दसरा चौकात जाहीर सभा. साडूनेच काढला माजी सरपंच साडूचा काटा, सुरगाणा तालुक्यातील घटना, दोघी बहिणींवर मार. चंद्राच्या कक्षेत पोहोचलं रशियाचं लुना 25, भारताच्या 2 दिवस अगोदर उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कारगिल ही परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा. हिमाचल उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट, तर दिल्ली UPमध्ये मुसळधार पाऊस. RBI आजपासून करणार पायलट प्रोजेक्ट सुरू, कर्ज मिळणं सुलभ होणार, कृषी पतपुरवठ्यावर भर. समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड जवळील घटना. आणि सुप्रिया सुळे यांचा आज पुणे दौरा.